नवीन वीडियो बघण्यासाठी ज्योत्स्ना चांदी चॅनलला सबस्क्राइब करा व नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी खालील बेल आयकॉनला दाबा. नमस्कार, मी वर्षावरून ज्योत्स्ना चांदी बोलत आहे. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी सोप्या पद्धतीने बोंबलाचं आंबट कसं करायचं ते दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते आपण बघून घेऊया. हळदी पावडर आहे, हा कोळी मसाला आहे, हा लाल मिरची पावडर आहे. ह्या 15 पाकळ्या लसणाच्या मी सोलून घेतलेल्या आहे. ही चिंच आहे, 2 हिरव्या मिरच्या, ही कोथिंबीर. चिंच मी भिजत घातलेली आहे. हे तेल आहे. हे बोंबील बघा किती ताजे आहेत. मार्केटला गेले तर असे ताजे बोंबील घ्यायचे. ताजे म्हणजे कसे, हे पांढरा आणि लालसर बोंबील आहे. कालपट बोंबील घ्यायचा नाही, तो चवीला पण नसतो आणि खायला पण चांगला लागणार नाही. तो त्याच्यामध्ये बारीक बारीक केस असतात. हा कसा आहे बघा, पांढरा आहे आणि लालसर आहे. हा बोंबील खायला खूप चवदार असतो. याचं जास्त पाणी सुटत नाही आणि कसं गुटगुटीत आहे. असे बोंबील ताजे ओळखून घ्यायचे, कालपट घ्यायचे नाही, लूज पडलेले घ्यायचे नाही. समजलं ना, असे ताजे घ्यायचे. हे बोंबील कसे साफ करायचे ना ते तुम्हाला मी दाखवते. कधी आपण घरी आणले तर कसे करायचे, आधी हे काढायचं. मग त्याचे हे बघ, ही पंख असतात, हे काढायचे. ही पंख काढून घ्यायचे. हे पंख काढले ना, असे पंख काढायचे. एकदम सोपे हाताने निघतात, सुरीने काढायची काही गरज नाही. हे असे पूर्ण काढून घ्यायचे. किती छान बोंबील आहे बघा. हा बोंबील खायला चवदार असतो. बोंबलाचं आंबट बोललो ना की भाताबरोबर गरम गरम खायचं. 5 मिनिटात बोंबलाचं कालवण होते. एका बाजूला भात, एका बाजूला बोंबील, बोंबलाचं कालवण. हे गरम गरम भाताबरोबर खायचं. आता हे कसे कापायचे तुम्हाला मी दाखवते. हे बघा, छोट्या सुरीने पण आपण घरी कापू शकता. समजलं ना. आणि असे तुकडे करायचे. हे बघा, हे असे 3 किंवा 4 तुकडे करायचे. म्हणजे कालवणामध्ये फाटत नाही बोंबील. जितका छोटा बोंबड्याचा तुकडा करशील ना तेवढा चांगला असतो. बघा, हे सुरीने केले की नाही. मी हे असे सुरीने साफ कापून टाकायचे. बस, बोंबील काय जड नसतात कापायला, एकदम हलके. आणि शिजायला पण हलके असतात, पचायला पण चांगले असतात बोंबील. हे लहान मुलाला आम्ही जेव्हा पहिल्या सुरुवातीला मच्छी देतो ना तेव्हा पापलेट आणि बोंबील हा लहान मुलाला आम्ही आधी देतो खायला. छोटा असला ना जरा असं की 3च करायचे, मोठा असला तर 4 करायचे, असं काही नाही. हे बघ, 3 किंवा मोठ्याचे 4 करायचे. आता तो छोटा होता ना म्हणून मी त्याचे 3च केले. हे असं केलं ना त्याच्यातली पूर्ण पोटातली घाण पण बाहेर पडते. हे बघ, हे अंडं असतं. हे अंडं आहे आणि हे आतूस आहे. हे अंडं असं असतं. हे बघ, हे खायचं असतं. हे बघ, हा मोठा आहे ना म्हणून ह्याचे मी 4 तुकडे करते. हे कापून घेतलेले आहे. हा कचरा बाजूला घेतला. आता मी स्वच्छ धुवून घेते. आता कोथिंबीर आणि ही मिरची आणि हा लसूण
याचा मी आता वाटप करणार आहे मिक्सरमध्ये वाटून. हा मिरच्या कोथिंबीर आणि लसणाचा वाटप तयार झालेला आहे, मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. आता मी गॅस लावते. याच्यामध्ये तेल उठते, याच्यामध्ये मी तेल उठते. जास्त मी गॅस खास नाही ठेवला, कारण जास्त गॅस खास ठेवला तर मग तेल जळून जात ना, म्हणून जरा असं स्लो ठेवायचं, जास्त पण स्लो नाही. आता जरासा मी पास करते. आता मी याच्यामध्ये कोळी मसाला टाकते, 3 चमचे टाकले. आता याच्यामध्ये 1 चमचे मी हळदी पावडर टाकते, 3 ते 4 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवी अनुसार मीठ टाकते. आता हा मसाला आपण जरा काढून घेऊया तेलामध्ये. जरासा कालवला ना, आता जरासा की याच्यामध्ये वाटप टाकायचं. ही मिरची कोथिंबीर आणि लसूण याचा मी वाटप टाकलेला आहे, त्याला तर असं हलवत राहायचं. हा मसाला एकदम स्लो गॅस करून त्याच्यामध्ये हा मसाला टाकला की हलू गॅसवर हा शिजून घ्यायचा, जास्त फास्ट गॅस करायचा नाही. आणि हे मी चिंचेचं पाणी ओतलेलं आहे ना, आता हे अजून मी थोडंसं ओतते. चिंचेचं पाणी तुम्हाला चिंच खायची नसेल तर तुम्ही कोकमचं पण पाणी करून टाकू शकता. आमच्या लोकांना कसं चिंच पाहिजे कशात पण, कुठल्याही कालवणामध्ये चिंच आवडते. आता कोणी कोणी चिंच नाही खात ना, मग त्यांना कोकम लागतं, मग कोकम पण टाकू शकता तुम्ही. हा मसाला तयार झाला तर याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. याच्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकते. तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडस पाणी जास्ती टाकू पण शकता. याला तर 2 मिनिटासाठी खाली उकळी घ्यायची आहे. आता किती घट्ट आहे, याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ लावलेले नाही, पण जर तुम्हाला जास्त पाणी पाहिजे असेल तर कोथिंबीर टाकायच्या अगोदर पाणी टाकायचं. आणि जास्त पाणी नाही पाहिजे तर त्याच्यामध्ये नाही तुम्ही पीठ लावलं ना तांदळाचं तरी पण चालेल. त्याच्यावर मी झाकण देते, फक्त 2 मिनिटं उकळलं की झाले कोथिंबीर. आता मी जरास झाकण देते याच्यावर. मी आता हे झाकण उघड करते बघा, मग अशी किती घट्ट होते की नाही. हे कोथिंबीराचं पाणी सुटलं की नाही, इतकं पातळ झालंय. कोथिंबीराचं कालवण तयार झालेलं आहे ते बघा, समजलं ना. आता याच्यामध्ये तांदळाचं पीठ लावायची काही गरज नाही. तुम्हाला जास्त जर पाणी पाजत असेल ना जेव्हा आणि पातळ वाटलं जरासं, तर जरासं तांदळाचं पीठ 1 चमचा घेऊन पातळ करून सोडायचं याच्यामध्ये आणि एक उकळी घ्यायची. आता याच्यात मी तांदळाचं पीठ पण लावलेलं नाही हे बघा, मग अशी किती घट्ट होतं ना. बोलाचं आंबट झालेलं आहे, मी गॅस बंद करते. माझी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच घरी बनवून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून मला नक्कीच कळवा.